नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एजे स्टडी हब एज्युकेशन यूट्यूब चॅनलला आपल्याला सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 26 नोव्हेंबर 2022 आणि बघा, आजच्या दिवसापर्यंत सकाळी 10 वाजेपर्यंत पोलीस भरतीला कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आलेले आहेत मित्रांनो, त्याची काही निवडक जिल्ह्याची आपल्याकडे अपडेट आलेली मित्रांनो, आणि ती अपडेट सकाळी 10 वाजेपर्यंतची अपडेट आहे मित्रांनो. तर बघा, व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि एजे स्टडी हब एज्युकेशन यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर अशा प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला समजेल की फॉर्म कोणत्या जिल्ह्याला किती आलेले आहेत आणि कोणत्या जिल्ह्याला कमी आलेले आहेत. तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी या माहितीचा उपयोग नक्की होईल. तर बघा, SRPF 18 सकाळी 10 वाजेपर्यंत 6230 फॉर्म आलेत, मुंबई रेल्वेला 8425 फॉर्म आलेत, नाशिक ग्रामीणला 3854 फॉर्म आलेत, मिरांबा इंदरला 10412 फॉर्म आलेत, SRPF 8 5532 फॉर्म आलेत. त्यानंतर बघा, गडचिरोलीला 6423 फॉर्म आलेत, सिपी मुंबईला महिला आणि पुरुष एकत्र मिळून 170,000 फॉर्म गेलेले आहेत. लक्षात ठेवा, खूप कॉम्पिटिशनही सिपी मुंबईला राहणार आहेत मित्रांनो, खूपच या ठिकाणी स्पर्धा राहणार आहेत. हे जवळपास 5 ते 6 लाखाच्या आसपास हे फॉर्म जाऊ शकतात. अजून 4 ते 5 दिवस बाकी आहे फॉर्म भरायचे आणि आता ही आकडेवारी झपाट्याने दुपटी तिपटीने वाढणार आहेत. त्यानंतर बघा, रायगडला आत्तापर्यंत 4260 फॉर्म आलेत, औरंगाबाद रेल्वेला 2488 फॉर्म आलेत, पुणे ग्रामीणला 7425 फॉर्म आलेत आणि ठाणेला 4054 फॉर्म आलेले आहेत. तर त्यानंतर बघा, पिंपरी चिंचवडची माहिती आता बाहेर आलेली आहे. बघा, आत्तापर्यंत 1247 फॉर्म आलेत, पुणे सिटीला 12475 प्लस फॉर्म आलेले आहेत. ही अपडेट आज सकाळी 10 वाजेपर्यंतची अपडेट आहे मित्रांनो. तर बघा, या अशा प्रकारच्या माहितीसाठी आपलं एजे स्टडी हब एज्युकेशन यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरण्यास मदत होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.